प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। अमृत योजनेसाठी काम करण्याकरता जळगावात आलेल्या परप्रांतीय मजुरांना सेवाधर्म परिवाराकडून मदतीचा हात देण्यात आला। जळगाव शहरात सध्या सर्वत्र अमृत योजनेची पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू आहे। यासाठी 7 राज्यातून हजारांच्या वर मजूर खोदकाम करण्यासाठी दाखल झाले आहेत। जळगावकर नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी सकाळी 7 ते रात्रीच्या 7 वाजेपर्यंत हा मजूर वर्ग रस्त्यावर खोदकाम करून आपली उपजीविका भागविताना दिसत आहे। या कामात केवळ पुरुषच नव्हे तर लहान मुले आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या संपूर्ण राज्यभर थंडीची लाट पसरली असताना हा मजूर वर्ग मात्र रात्रीच्या वेळेस आपल्या लहानग्या मुलांच्या सह उघड्यावर वास्तव्य करू नये। जळगाव शहराच्या सोयीसाठी काम करणाऱ्या मजुरांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना या थंडीच्या काळात करावा लागत असल्याचं संवेदनशील जळगावकरांच्या लक्षात आलं होतं। थंडीत मजुरांची होणारी अडचण पाहताना जळगाव शहरातील सेवाधर्म संस्थेच्या वतीने 300 मजुरांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी नव्या कपड्यांचं वाटप आज करण्यात आलंय। हजारांच्या पुढे असलेली मजुरांची संख्या पाहता अजूनही या मजुरांना मदतीची आवश्यकता असल्याने दात्यांनी या मजुरांना गरम कपडे दान करावे, ज्यांना प्रत्यक्ष करणे शक्य होणार नसेल त्यांनी सेवाधर्म संस्थेची संपर्क करावा, असं आवाहन सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखर नेवे यांनी केलंय। राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मजूर वर्ग आलेला आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये थंडीत पावसात आपण पाहत असाल की हे मजूर काम करतात। लहान मुलं, वृद्ध आणि महिला याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत। यांना नवीन कपडे देऊन थोडंसं मदतरूप व्हावं या विचाराने आम्ही सगळे एकत्र येऊन नवीन कपड्यांचं संकलन केलं। गरजूंपर्यंत कपडे पोहोचवलेले आहे। देणगेदारांपासून म्हणजे देणारे हात तयार आहे, घेणारे वाट पाहत आहे, त्याचं माध्यम म्हणून आम्ही या माध्यमातून काम केलेलं आहे। शहरातल्या इतर दानशूर लोकांना सुद्धा आव्हान आहे की काही इथे 300 महिला आहेत, तर नवीन साड्या आपण त्यांना देण्याचं एक प्रयोजन करतो आहे। ज्यांना कोणाला याच्या सहभागी व्हायचं असेल त्यांनी आवर्जून याच्यामध्ये मदत माध्यमातून या ठिकाणी गरजूंना मदत आपण करतोय। कपड्यांच्या स्वरूपात नवीन कपडे आज या ठिकाणी वाटप करण्यात आले। जवळपास 5 ते 6 राज्यातना या ठिकाणी मजूर वर्ग आलेला आहेत, परंतु या ठिकाणी वातावरणाशी लढताना त्यांना थोडीशी अडचण येत आहे। ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न सेवाधर्माच्या माध्यमातून आपण करतोय। नवीन कपड्यांचं संकलन आणि वाटप या ठिकाणी केलेलं आहे। भविष्यामध्ये याच पद्धतीचे त्यांना आवश्यक असलेले या ठिकाणी प्रकल्प राबवले जातील, असं मी या सेवाधर्माच्या माध्यमातून सांगू इच्छितो। या ग्रुपच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे सेवाकार्य केलं जातं, त्याचाच एक भाग म्हणून आज इथं जे जळगाव शहरामध्ये मनपाच्या वतीने कामगार म्हणून जे आलेले आहेत त्या कामगारांना, त्यांच्या मुलांना इथे नवीन कपडे आपण वाटप केलेले लहान मुलं आणि मुलींना, तर खूप छान असं काम सेवाधर्माकडून होत असतं। आपण सर्वांनी पण यामध्ये सहभागी व्हा आणि या सेवा कार्याला मदत करा। जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात वास्तव्य असलेल्या या मजुरांना आज नवीन कपडे वाटप करते वेळी सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखर नेवे, सेवारत परिवाराचे डॉक्टर रितेश पाटील, पंचरत्न फाउंडेशनच्या वैशाली पाटील, गुजराती मंडळाच्या भावना चव्हाण, जिंदगी फाउंडेशनच्या सुषमा भालेराव, अजय पाटील, महेश शिंपी, सारंग नेवे, दीपेश फिरके इत्यादी मान्यवर उपस्थित होते। रमेश कुमार मुनोत यांनी कपडे उपलब्ध करून दिले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर निलिमा सेठी या आरोही नेवे यांनी प्रयत्न केले। जळगाव धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।